आपण बघतो की सध्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी आपले नाव उंचावले आहे. तसेच असे कोणतेही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिलांचा सहभाग नाही. मात्र असे असले तरी ग्रामीण भागात अजूनही महिला पुढे येत नाहीत. मात्र बचत गटाच्या माध्यमातून आता महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच महिलांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या योजना देखील असतात. असेच काहीसे शिवाई महिला बचत गट यांच्याद्वारे देखील चालवले जाते. या महिला बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री निंबाळकर यांनी सुरुवातीला अगदी काही मोजक्याच महिलांना एकत्र घेऊन एका बचत गटाची स्थापना केली. आज या बचत गटामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असून या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना बँकेमधून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसाय तसेच शेळीपालन करणे तसेच इतर कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच कमी व्याजदर असल्यामुळे महिलांना देखील अनेक व्यवसाय चालू करण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मी सौ राजश्री धनसिंग निंबाळकर, मी शिवाई महिला स्वयं सहायता समूहाची अध्यक्ष आहे आणि कल्पवृक्ष ग्राम संघाला माझा गट जोडला गेला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत आपला हा स्वयं सहायता महिला समूह, हे अभियान असं आहे की आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत. आपल्या महिलांना काही अडचणी जरी आल्या तरी एकमेकींनी प्रत्येकीने मिळून एकमेकीच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. ह्यासाठी ह्या गटाची स्थापना सरकारने आपल्यासाठी केलेली आहे. यातून काही महिलांसाठी रोजगार हमी किंवा आपल्या घरगुती काय असतील, स्वयं सहायता म्हणजे स्वतः केलेला उद्योग, ह्यासाठी काही गिरण्यांचा उद्योग आहे किंवा थोडक्यात तुमचं काय दुकान काढणे असेल किंवा तुम्हाला काय मशिनरी लागत असेल, ह्यासाठी ह्या गटातून आपण एकमेकींना कर्ज करतो. जे आपण दर महिन्याला बचत करतो या बचतीतून काय आपली बँकेत जे काय आपलं झालेलं असेल बँक बॅलन्स, त्यातून आपण एकमेकींना कुणाला दवाखान्यासाठी कर्ज लागत असेल तर त्यांना आपण पटकन देऊ शकतो. ही आपली स्वयं सहायता झाली, स्वतः तयार केलेला आपला गट जो आहे. त्यातून हा भाग असा सांगण्याचा आहे की आपल्याला कुठलीही गरज पडली तर आपल्याला सावकारांकडे जायची गरज लागू नये. सावकार असे करतात की 1 रुपया म्हणतात तर 2 रुपये घेतात, 2 रुपयाचे 4 रुपये घेतात, असं चक्रव्याज लागलेलं जातं आपल्याला. तर आपण ह्या गटातर्फे कुणाचंही व्याज जास्त घेणार नाही किंवा आपल्याला कुणाचीही मदत देता लागणार नाही. ऐन टायमाला आपल्याला असं पळायला लागू नये कुणाला की आपण ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ, असं होतं महिलांच्या बाबतीत प्रत्येकीला असं होतं. त्यासाठी हा गट स्थापन केलेला आहे. सरकारने आपल्याला चांगली चालना केलेली, त्यासाठी आपण चालू शकतोय. आपल्या आपल्या स्वतःच्या बळावरती उभा राहू शकतो, आपण आपले व्यवसाय काढू शकतो. प्रपंचासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी काही मदत लागते, मुलाबाळांना, शिक्षणाला, आर्थिक कुठलीही मदत लागते, त्यासाठी प्रत्येकीने आपली सक्षमता ठेवणं कायम आहे. बँकाही आपल्याला सहकार्य करतात. ज्या बँकेचं कर्ज घेऊन आपण आपल्या मुलांना स्वतःसाठी रोजगार, स्वतःसाठी व्यवसाय, कोण दुग्धडेअरीचा व्यवसाय करतं, कोण गायी पालन करतं, कोणी शेळी पालन करतं, कोणी कुक्कुट पालन करतं, यासाठी सरकारने बँकांना सुद्धा तसं हे केलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की बचत गटांच्या महिलांना कधीही अडवणूक किंवा कधी जास्त व्याजदर लावून तुम्ही त्यांना अडवणूक करू नका. तर तसेच बँकाही आपल्याला खूप सहकार्य करतात. सरकारने जे काढून दिलेलं आहे महिलांसाठी हे खूप चांगलं आहे आणि हे असंच चालावं अशी माझी इच्छा आहे. महिलांनी याला सहकार्य करावं आणि चांगला प्रतिसाद द्यावा, एवढंच सांगतो.